लाइव्ह शोध सत्य बातमीचा। पर्यटन नगरी लोणार येथील बस स्थानकात पर्यटकांची आणि प्रवाशांची गैरसोय। पर्यटन नगरी लोणार येथील बसस्थानक विविध समस्येचे माहेरघर बनल्याचे चित्र गेल्या कित्येक दिवसांपासून दिसून येत आहे। लोणार सरोवर हे पर्यटन नगरी असल्यामुळे तसेच शहरास धार्मिक पौराणिक व वैज्ञानिक महत्व असल्याने देश विदेशातून पर्यटक तसेच प्रवासी येतात। लोणार येथून सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस ज्यामध्ये बीड पुणे सातारा मुंबई किनवट अशा इतर लांब पल्ल्याच्या गाड्या नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून यामुळे नाहकच आर्थिक नुकसान मनस्तापासह गैरसोयीचा सामना प्रवाशांना करण्याची वेळ आली आहे। सदरील बाब ही वरिष्ठांना माहिती असताना सुद्धा तसेच लोणार पर्यटन नगरी असताना लोणार शहरातून यापूर्वी सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या कोरोना काळापासून बंद असून अद्याप सुरू न झाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे। त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्या नसल्यामुळे अनेक पर्यटक लोणार येथे कमी प्रमाणात येत असल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे बस स्थानक परिसरात आलेल्या पर्यटक व प्रवाशांना एसटी आगाराकडून पिण्याच्या पाण्याची सोय तर नाहीच, परंतु बस स्थानकात सुद्धा एकही हॉटेल नसल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकाच्या बाहेर रस्ता ओलांडून आजूबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन किंवा पिण्याचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे। यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसानही होताना दिसून येत आहे। त्याचप्रमाणे अनेक बसला फलक नसल्यामुळे नागरिक वाहक व चालक यांना नेहमी बस कुठे जात आहे याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही। सदरील समस्या कुणाकडे मांडाव्यात हा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे। अशी एक नाही तर अनेक चर्चा आज रोजी बस स्थानक परिसरात होत असल्याचे दिसून येत आहे। पर्यटन स्थळ दर्जा प्राप्त झालेल्या लोणार पर्यटन नगरी मधील बस स्थानकाची पुढील प्रमाणे नागरिकांची होत असलेली गैरसोय। बस स्थानकातील संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देऊन प्रवाशांची होत असलेली गैरसोय थांबवणार की नाही की अशीच गैरसोय सुरू राहणार हा येणारा काळच ठरवेल। सदरील प्रकरणी मेहकर आगार प्रमुख यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केले असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही। महाराष्ट्र न्यूज लाइव प्रतिनिधी भूषण शेटे लोणार। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।